हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या एडिटोरियल सेशनमध्ये. आजचा जो पहिला लेख आहे तो तेच जे ट्रिपल तलाकबद्दलची आत्ताची कॉन्ट्रोवर्सी चालू होती त्याच्यावर जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तो अवैध ठरवला त्याबद्दल आहे. आपण कालच ट्रिपल तलाकबद्दल पूर्ण माहिती घेतली होती, पण या लेखमध्ये आपण थोडी जास्त माहिती म्हणजे या लेखमध्ये तेच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे की जरी न्यायालयानं जो ट्रिपल तलाक ह्या अवैध ठरवला तरी त्यामुळे अंतिम तोडगा किंवा अंतिम उपाय राहू शकत नाही, कारण की अजून पण जे मुस्लिम कायद्यामध्ये किंवा जे शरियत 1937चा जो कायदा आहे त्यात अजून पण ज्या दोन पद्धती आहेत तलाक द्यायच्या त्याबद्दल याच्यात सांगितलं आहे की जे पहिली आपण बघितलं आहे की जी इन्स्टंट तलाक किंवा ताबडतोब तलाकाची पद्धत जरी कोर्टाने त्याबद्दल निर्णय दिला असला, पण जरी त्या दुसरी ज्या दोन पद्धती जे तलाक एहसान किंवा तलाक हसन ज्या पद्धती आहे त्याबद्दल काहीच कोर्टाने काही बोलले नसून त्यानुसार मुस्लिम व्यक्ती तलाक देऊ शकतो. तर तलाक एहसान किंवा जी तलाक हसन आहे त्याबद्दल मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, जो 90 दिवसाचा जो टाइम पिरियड होता त्यामध्ये तलाक देता येतो प्रत्येक महिन्याने 3 वेळेस तलाक तलाक म्हणून, जर 90 दिवसात त्यांच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर या एवढे ते सांगितलेलं आहे. पण ॲक्च्युली बघायची गोष्ट अशी झाली तर याबद्दल त्यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल किंवा सरकारची जी प्रतिक्रिया आहे या निर्णयाबद्दल त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं की सरकारने असं म्हणलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम आहे आणि कोणतेही नियम बनवायची आता त्यांना गरज नाही आहे. पण मग असं जर सरकार म्हणतं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आणि नियम बनवायची गरज नाही, पण मग ॲक्च्युली त्या लॉची अंमलबजावणी कशी होईल? सपोज कोणी तलाक दिला किंवा गुन्हा केला तर त्याच्यावर प्रोसिजर काय, पुढे प्रोसेस काय? सपोज एखाद्या व्यक्तीने त्याच्या पत्नीला तलाक दिला असाच इन्स्टंट किंवा तलाक तलाक म्हणून, तर पुढे कसे काय करणार? त्याबद्दल या आर्टिकलमध्ये लेखकाने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे की सरकार अशी भूमिका कशी घेऊ शकते. तसेच येथे जे मुस्लिम धर्मात आपण बघितलं की मुस्लिम धर्म इतिहास बघितला तर धर्म सुधारणेपासून दूर राहिलेला होता, कारण की त्याच्यामध्ये जे ब्रिटिशांनी नंतर जे फोडा किंवा राज्य करायची जे त्यांची पॉलिसी होती त्यानुसार पण अनेक परिणाम झाले. तसेच मुस्लिम धर्माने सुधारणा जे पाश्चात्य संस्कृती मंचा ज्या सुधारणा होत्या पटकन स्वीकारल्या नाही, त्यामुळे पण त्याच्यात त्यांच्यामध्ये मागासपणा राहिला. तसेच इथं त्यांचे जे सर सय्यद अहमद खान आहे त्यांनी जी प्रयत्न केले होते सुधारणासाठी त्याबद्दल माहिती दिली आहे. आणि तसेच जी तलाकची प्रोसेस किंवा जी ट्रिपल तलाक जो तलाकबद्दल जो सर्वात प्रथम आवाज उठवला होता हा जे हमीद दलवाई होते 1966 त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगितली आहे की कसं काय सुरुवात केली. आणि त्यांनी तेच बोललंय की आता आपल्या भारतात धर्म ओठा की घटना याबद्दल त्यांनी इथं सांगितलंय की प्रश्नचिन्ह निर्माण केलं की इस्लाम धर्म मोठा की घटना यामध्ये कोण मोठं आहे. आणि त्यांनी तेच सांगितलं की जरी हा निर्णय असला तरी अजून पण दोन पद्धती आहे ज्यानुसार मुस्लिम व्यक्ती त्याच्या पत्नीला तलाक देऊ शकतात. तसेच द हिंदूमध्ये पण असे एक आर्टिकल आलेले आहे याचे आणि त्याच्यामध्ये डिबेट चालू होते की जे आर्टिकल आपलं जे राज्य घटनेमध्ये आर्टिकल 40 आणि आर्टिकल 25 आहे त्याच्याबद्दलची डिबेट चालू होती, कारण की असं झालंय की येथे डिबेटमध्ये असं झालं की आता दोन आर्टिकल आहे त्यामधील वरचढ आर्टिकल कोणचं आहे. तर आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यामध्ये सांगितलंय की जे 3 न्यायाधीश आहे त्यांनी सांगितलं होतं की ट्रिपल तलाक मुद्दे राज्य घटनेच्या 14व्या आर्टिकलचा भंग होतो त्यामुळे तो अवैध ठरवण्यात आला. पण जे आपण बघितलं आपले जे सरन्यायाधीश होते आणि जे दुसरे न्यायाधीश होते त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की न्यायालयाला किंवा राज्यघटनेला जे पर्सनल लॉ किंवा पर्सनल ऍक्ट आहे त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, जे आर्टिकल 25 सांगितलेलं आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक धर्माला स्वतंत्र धर्माचं रेग्युलेशन करण्याचा हक्क आहे. त्यामुळे आता डिबेट उभी राहिले तर ॲक्च्युली आर्टिकल 25 मोठे किंवा आर्टिकल 14 जे समानतेचा हक्क जे इंडिव्हिज्युअल राईट होते ते मोठे त्यामुळे त्यापुढे ही डिबेट सुरू झाली आहे. समोरील जे आर्टिकल आहे ते जे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प त्यांची जे अफगाणिस्तानबद्दलचे नवीन धोरण त्यांनी जाहीर केले होते त्याबद्दल याच्यामध्ये दोन्ही पण आपण बघितलं, लोकसत्तामध्ये पण एक आर्टिकल आलं होतं आणि द हिंदूमध्ये पण एक आर्टिकल आहे त्यामध्ये त्यांनी थोडी त्यांच्या धोरणाबद्दलची माहिती दिली आहे. ॲक्च्युली आपण बघितलं होतं जेव्हा निवडणुका चालू होत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या तेव्हा ट्रम्प यांना असे वक्तव्य केलं होतं की ते सर्व जे अफगाणिस्तानमधील त्यांचे जे ट्रूप्स आहे किंवा जे सैन्य आहे ते वापस बोलवतील आणि तिथे सैन्य राहू देणार नाही. पण आपण आता नवीन धोरणामध्ये बघितलं त्यांनी असं म्हणलंय की ते कोणतंही अशा प्रकारचे जे सैन्य वापस घेणार नाही आहे आणि उलट जास्त सैन्याची गरज असेल तर तिथे ते सैन्य देतील. आणि त्यांनी इथे पाकिस्तानला पण थोडं
खडसावले आहे की पाकिस्तान जे तालिबानीच्या दहशतवाद्याला किंवा त्यांना मदत करते त्याबद्दल पण त्यांनी पाकिस्तानचे धोरण हे चांगले नाही असे म्हणले आहे. आणि जर पाकिस्तानचं असंच जर असलं राहत असेच जर त्यांचे धोरण असले तर पाकिस्तान या अमेरिकामध्ये संबंध खराब होऊ शकतात असं पण त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी इंडियाला पण रिक्वेस्ट केली की इंडियाने पण अफगाणमध्ये एखादा रोल प्ले करावा किंवा अफगाणच्या सुधारणेमध्ये रोल प्ले करावा. पण आपण बघितलं की इंडिया ऑलरेडी अफगाणिस्तानमध्ये त्यांचा चांगला रोल प्ले करते, कारण की आपण बघितलं जे आपली जी सॉफ्ट पॉवर आहे ती अफगाणिस्तानमध्ये चांगलीच आहे, कारण की आपण त्यांच्या क्रिकेटर्सला क्रिकेटचं प्रशिक्षण देतोय, तसेच त्यांच्या जवानांना पण आपण आपले ज्या ट्रेनिंग अकॅडमी आहे तेथे पण आपण त्यांचं प्रशिक्षण देतो तसं डेहराडून. आणि आपली गुंतवणूक पण भरपूर गुंतवणूक आपण तेथे केलेली आहे पाकिस्तानमध्ये सॉरी अफगाणिस्तानमध्ये, त्यामुळे भारताचा ऑलरेडी तेथे भारत एक रोल प्लेस करतोय. पण मग तेच आता इश्यू असा झाला आहे की या जे लोकसत्तामध्ये आर्टिकल त्यांचं असं म्हणणं होतं की जर आता अमेरिकेचं म्हणणं आहे की भारताने तेथे अजून त्यांच्या याच्यात रोल प्ले करावा, पण त्या या आर्टिकलमध्ये लेखाचं असं म्हणणं आहे की भारत अमेरिका त्या भारताला असं सांगतोय की तिथे रोल प्ले करावा, पण नंतर अमेरिका स्वतः भारताला तिथून स्वतः भारत अफगाणिस्तानमधून अंग काढून भारताला त्याचे एकट्याच वाऱ्यावर सोडून देऊ शकतो, त्यामुळे कितपत त्यांच्यावर भरोसा ठेवायचा. पण हे काही असलं तरी भारताचे स्वतःचे अफगाणिस्तानबद्दल एक पॉलिसी आहे, कारण की आपण बघितलं की आपल्याला अफगाणिस्तान दोन चार गोष्टीसाठी महत्त्वाचे आहे, कारण की पाकिस्तानला टॅकल करण्यासाठी किंवा जे सेंट्रल एशिया आहे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी आपण अफगाणिस्तानचा यूज करू शकतो, त्यामुळे आपण अफगाणिस्तान तिथे महत्त्वाचे आहे. आणि आपण तिथे त्या प्रकारे गुंतवणूक पण करतोय, त्यांच्या स्टुडंटला स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतोय, या एवढं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आले आहे. समोरील आर्टिकल बघितले तर आपण बघितलं जे तामिळनाडूमध्ये नीटचा इश्यू चालू होता, पण आता सुप्रीम कोर्टानं असे म्हणलं की तामिळनाडू किंवा कोणत्या स्टेटला एक्झिम्पशन भेटणार नाही, त्यामुळे आता त्यांनी असं सांगण्यात आले की 4 सप्टेंबरच्या अगोदर पूर्ण मेडिकलची जी प्रोसेसिंगची ॲडमिशनची आहे ती पूर्ण करायची सांगितलेली आहे. ॲक्च्युली आपण इथे बघितलं होतं या अगोदर पण मी नीटबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की नीट जी होती MBBSच्या एंट्रन्स एक्झाम होती त्यांची ॲडमिशनसाठी होती. आपण बघितलं की तामिळनाडूमध्ये 2006 पासून कोणती पण एंट्रन्स एक्झाम बंद आहे आणि 12वीच्या मार्काच्या बेसवरच त्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला ॲडमिशन घेता येतात. पण आता या नीट आल्यामुळं त्यांना आता ते बंद करावं लागणार आहे आणि नीटनुसारच ॲडमिशन होणार आहे. जरी तामिळनाडून आपण बघितलं अगोदर 2 कायदे पास केले होते, पण त्याची राष्ट्रपतींना संमती दिली नसल्यामुळे त्याचा काही फायदा झाला नाही. तसेच त्यांनी आता एक निर्णय घेतला होता की ज्या 85% जागा त्यांनी स्टेट बोर्डसाठी राखून ठेवल्या होत्या, पण त्याच्यावर पण न्यायालय जे मद्रास हायकोर्ट आहे त्यांनी त्याच्यावर पण निषेध केला होता आणि त्याच्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे आता तामिळनाडूला एक पर्याय उरला नाही आणि त्यांना आता ज्या त्यांच्या ॲडमिशन आहे त्या नीटच्या बेसनुसारच करावं लागणार आहे. पण आपण बघितलं हा इश्यू मागच्या वर्षीच झाला होता की सर्व स्टेटला एक्झिम्पशन देण्यात आलं होतं, तेव्हा पण सुप्रीम कोर्टानं बोललं होतं की तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या जे विद्यार्थी आहे किंवा तुमचे जे सिलेबस आहे ते नीटनुसार राखा आणि तशी तयारी करा. पण आपण बघितलं की तामिळनाडूनं तसे काहीच केले नाही. आणि जरी तामिळनाडूचा क्लेम आहे की त्यांच्यामध्ये रुरल बॅकग्राऊंडचे मुलं जास्त आहे, पण तामिळनाडूनं त्यांच्या सिलेबसमध्ये किंवा याच्यामध्ये दुरुस्ती करायला हवी होती, कारण की हा निर्णय मागच्या वर्षीच झाला होता. त्यामुळे आता याच्यावर सोल्युशन काय, तर तामिळनाडून त्यांची जी अकॅडमिक क्वालिटी आहे किंवा त्यांचे स्टँडर्ड आहे किंवा ते त्यांचा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे ते इम्प्रूव्ह करायला हवा, जेणेकरून नीटनुसार असायला हवा, जेणेकरून ते जे तिथील जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहे ते अशा कोणत्या पण एंट्रन्स एक्झामला तयार राहतील. आणि तेथील जी जे टीचरची क्वालिटी आहे किंवा टीचर जी टीचिंग मेथड आहे त्या पण त्यांना इम्प्रूव्ह करावं लागेल, जेणेकरून अशा कोणत्या पण एक्झामसाठी ते तयार राहतील. समोरील जे आर्टिकल आहे ते बायोलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीबद्दल आहे आणि त्याच्याबद्दल जे एक कमिटी नेमण्यात आली होती आपल्याला बघायचं जे BN श्रीकृष्णन यांची कमिटी होती, त्यांच्या शिफारशी त्यांनी ज्या दिल्या आहेत त्याबद्दल याच्यामध्ये माहिती सांगितली आहे की त्यांनी कोणत्या शिफारशी दिल्या आणि त्यावर थोडं क्रिटिसिझम झालं आहे त्याबद्दल थोडी माहिती दिली आहे. तर आपण हे आर्टिकल समजून घेताना आपल्याला सर्वप्रथम इथे हे समजून घ्यायला लागेल की ॲक्च्युली बाय इन्व्हेस्टमेंट ट्रीटी म्हणजे काय. तर बाय इन्व्हेस्टमेंट ट्रीटी म्हणजे आपण बघितलं की कोणत्या पण दोन देशामध्ये जो गुंतवणुकीसाठी किंवा ते गुंतवणुकीच्या संरक्षणासाठी दोन देशामध्ये करार होतो त्याला बाय इन्व्हेस्टमेंट ट्रीटी म्हणतात. म्हणजे सपोज आता दोन कंट्री आहे त्यांनी एकमेकांमध्ये बाय इन्व्हेस्टमेंट ट्रीटी केली तर
त्यांचे जे पण गुंतवणूक आहे दोन्ही देशांची, तर ते त्या त्या त्यानुसार तेथील देशानुसार तेथील ॲक्टनुसार त्यांचं संरक्षण होईल, किंवा त्यांच्यावर एक्स्ट्रा चार्जेस किंवा त्यांच्या त्यांच्यावर जे टॅक्सेस आहे ते एक्स्ट्रा लावले जाणार नाही, कुठेतरी लॉ व्हायलेट होणार नाही. पण आपण ॲक्च्युली बघितलं की अनेक कंपन्या ज्या आहेत त्या इंडियावर आरोप करत आहे की ते बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीचं उल्लंघन करत आहे, किंवा त्यांच्यावर असे वेगवेगळे टॅक्स लावतात. जे आत्ता ओडाफोन किंवा टेलनॉरचं जे मॅटर झालं होतं त्याच्यानुसार त्यांनी हा आरोप लावला होता, पण इंडियाने हा आरोप नाकारला आहे, कारण की इंडिया म्हणतंय की तसं काही आहेच नाही. पण आता बघितलं की इंडियाबद्दल तसे प्रकरणं वाढत आहे, त्यामुळे इंडियाने एक मॉडेल BIT बनवलं होतं जेणेकरून हे जे प्रकरणं आहेत ते कमी होतील. आणि त्यानुसार इंडियानं असं बनवलं होतं की कोणत्या पण कंपनीला काही तक्रार झाली किंवा त्यांचं असं वाटलं कुठं व्हायोलेशन झालं, तर त्यांना पहिले जे तक्रार करायची असेल तर ती इंटरनॅशनल आर्बिट्रेशनमध्ये न करता पहिले डोमेस्टिक कोर्टमध्ये किंवा भारतामध्ये करावं लागेल. आणि 5 वर्षानंतर जर काही त्याच्यावर काही निर्णय आला नाही तर इंटरनॅशनल कोर्टमध्ये ते जाऊ शकतात. तसेच त्यांनी जे कंपल्सरी लायसन आहे ते पण BIT मध्ये येणार नाही असं सांगितलं होतं, कारण की त्याचा इश्यू निर्माण झाला होता कंपल्सरी लायसनिंगचा. आणि जे ट्रिब्युनलची पॉवर कमी केली होती, हे आतापर्यंत BIT चा एक आपण आढावा घेतला की BIT काय होतं. पण आत्ता जे या आर्टिकलमध्ये सांगितलं की जस्टिस BN श्रीकृष्ण यांची समिती नेमली होती आणि त्यांनी ज्या शिफारशी दिल्या, तर त्यांनी ज्या शिफारशी दिल्या त्यानुसार जी त्यांची पहिली शिफारस होती की त्यांनी इंटर मिनिस्ट्रल कमिटी असायला हवी, ज्यामध्ये फायनान्स मिनिस्ट्री किंवा कॉमर्स मिनिस्ट्रीचे सदस्य असतील, जेणेकरून जे निर्णय घेण्याची प्रोसेस आहे किंवा जे आपलं BIT ट्रेस आहे ते बूस्ट होऊ शकेल आणि त्यामध्ये एक्सपर्टाईज लोक असू शकतील. दुसरं त्यांनी असं सांगितलं होतं की वकील किंवा वकिलाची नेमणूक करावी किंवा एक्सपर्ट लॉयरची नेमणूक करावी ज्याला BIT बद्दल किंवा बाय इन्व्हेस्टमेंट ट्रीटीबद्दल नॉलेज असावं, जेणेकरून तो त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही, कुठेतरी तो आपल्याला ॲडवाईस करू शकेल. तसंच त्यांनी BIT साठी सल्लागार पण नेमायचं सांगितलं होता, जे इंटरनॅशनल लॉ ॲडवायझर, जेणेकरून तो आपला आपलं जे स्टँड आहे भारताचा पक्ष मांडू शकेल, जर सपोज काही डिस्प्यूट झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर भारताचा पक्ष मांडण्यासाठी एखादा ॲडवायझर असायला हवा. तसेच त्यांनी असं पण एक नवीन दुसरी जी आहे ती रिकमेंडेशन दिली होती की स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवावी लागेल, जेणेकरून ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतील या BIT बद्दल किंवा काही समस्या आल्या तर. तसेच इंटरनॅशनल लॉ ॲडवायझर आपण बघितलंच, ते सांगितलं मी डिस्प्यूटचा स्टँड एखादा डिस्प्यूट झाला तर भारताचा स्टँड मांडण्यासाठी किंवा भारताला त्याबद्दल सल्ला देण्यासाठी असावा. तसेच दुसरं मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट कोर्ट पण स्थापावे अशी पण त्यांची रिकमेंडेशन होती. आता ह्या रिकमेंडेशन झाल्या, पण त्या रिकमेंडेशनवर पण त्यांनी म्हणजे कोणी थोडीफार टीका झालेली आहे की अजून पण हे जी श्रीकृष्ण कमिटी अजून पण चांगलं करू शकत होती, अजून पण इम्प्रूव्हमेंट किंवा अजून पण चांगल्या शिफारशी आणू शकत होती, पण ते झालं नाही. कारण की आपण बघितलं होतं की या समितीला नेमलं होतं तीन आस्पेक्ट आहे त्यावर रिकमेंडेशन करायसाठी नेमलं होतं. त्यातील जो पहिला आस्पेक्ट होता तो ज्युरिडिक्शनचा होता, ज्युरिडिक्शनवर त्यांना रिकमेंडेशन करायचे होत्या की जी न्यायालयीन प्रोसेस आहे ती कशी असावी. तसेच सबस्टंटिव्ह जे संपत्ती जप्त होईल त्याच्याबद्दल पण रिकमेंडेशन करायचे होतं. आणि तिसरं प्रोसिजरबद्दल त्यांच्या रिकमेंडेशन हव्या होत्या. या तीन गोष्टीसाठी ती समिती नेमण्यात आली होती. पण आपण ॲक्च्युली बघितलं तर ज्या आताच्या ज्या पण रिकमेंडेशन आहे त्या फक्त जे तिसरा घटक आहे किंवा तिसरे इश्यू आहे जे प्रोसिजर आहे त्याच्याबद्दलच या सर्व रिकमेंडेशन आहे. जे पण पहिल्या ज्या दोन इश्यू होते जे ज्युडिशियल ज्युरिडिक्शन आणि सबस्टंटिव्ह स्टँडची किंवा संपत्ती जप्तता त्याबद्दल समितीने काहीच रिकमेंडेशन केलं नाही, त्यामुळे ह्या ज्या रिकमेंडेशन या कुठंतरी नॅरो आहे, त्यामुळे अजून पण ही समिती चांगलं करू शकली असती असं लेखकाचं यामध्ये म्हणणं आहे. समोरील जे आर्टिकल आहे ते लोकसत्तामधलं आहे आणि ॲक्च्युली आपण बघितलं या आर्टिकलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की जी सरकारची जी पंतप्रधान पीक विमा योजना होती त्याबद्दल म्हणजे त्यांच्यामध्ये काय तांत्रिक दोष आहे किंवा आणि त्याच्यामध्ये त्याचे फायदे काय याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यामुळे जे खरंच जे अगोदरचे प्रॉब्लेम होते ते दूर झाले का ते तसेच आहे त्याबद्दल सांगण्यात आलं. तर आपण बघितलं की मागच्या वर्षी पीक विमा योजना चालू केली होती आणि त्यानुसार अनेक बदल पण करण्यात आले होते. तसेच त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्याचे ॲडव्हान्टेज किंवा फायदे काय होते, तर जे पण नुकसान भरपाईच्या जोखमा होत्या त्यामध्ये व्याप्ती वाढवण्यात होती, अनेक जोखीम ॲड करण्यात आल्या. तसेच जे शेतकऱ्यांना प्रीमियम होतं ते प्रीमियम भरण्याचा वाटा कमी ठेवण्यात आला. जसं आपण बघितलं होतं खरीप पिकासाठी तो 2% होता तर रबी पिकासाठी 1.5% असा होता. आणि तसेच जे नवीन नवीन जे दावे होते निकाली काढण्यात आले होते, मागचे जे समस्या राहिल्या होत्या त्या निकाली काढण्यात आल्या.
आल्या होत्या. तरी पण आता यामध्ये लेखकाचे असे म्हणणं आहे की जरी हे सर्व हे असले तरी जे आता नवीन प्रॉब्लेम निर्माण झाले तरी जे पूर्वीचे ज्या समस्या आहे तरी पण ही योजना सोडू शकत नाही आहे. तर त्यातील पहिली समस्या अशी सांगली की जी सपोज नेमकं कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे आणि त्या नुकसानाच्या प्रमाणात त्याला भरपाई भेटली का, ही समस्या अजून दूर झाली नाही आहे. ती जसून तशीच आहे. कारण की काय होतं आहे माहिती का, सपोज जे आपलं क्षेत्र आहे ते मंडळ किंवा तालुक्यामध्ये डिवाइड केलेलं असतं आणि जे विमा जे जो विमा निश्चित करायचा आहे त्या कार्यक्षेत्राचा तो एका म्हणजे पूर्ण याचा एक आढावा घेऊन निश्चित केला जातो. मोजक्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जातं, प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण केलं जात नाही. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो, त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाचं वेगवेगळं सर्वेक्षण एका मोजक्याच ठिकाणी झाल्यामुळे पूर्ण क्षेत्राचा आढावा घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे जी नुकसान भरपाई आहे ते प्रमाणात भेटेलच अशी भेटते किंवा भेटत नाही असे त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तसेच काय होतं आहे की जी आता एखादं नुकसान झालं आहे तर पूर्ण ठिकाणची म्हणजे पूर्ण ठिकाणचे नमुने न घेता 5-10 ठिकाणचे नमुने घ्यायचे आणि त्यानुसार नुकसान भरपाई किंवा किती हानी झाली ते काढायचं. पण यामुळे काय होतं, काही शेतकऱ्याला फायदा होतो तर काही शेतकऱ्याला तोटा होतोय. त्यामुळे पण हा प्रश्न तसाच निर्माण झाला आहे. आणि आपण बघितलं की आता जी माहिती मिळवण्यासाठी सरकारने म्हणलं होतं की ड्रोन किंवा आधुनिक साधनाचा उपयोग करण्यात येईल असं आपण बघितलं होतं. पण ॲक्च्युली प्रत्यक्षात तसं होतच नाही आहे. जे पहिली जी जशी नोकरशाहीची व्यवस्था होती म्हणजे पहिल्या वेळेस जसे माहिती मिळवायची तशीच व्यवस्था अजून पण आहे. जे ड्रोनचा वेनचा उपयोग अजून पण झाला नाही आहे. त्यामुळे हे जे इश्यू आहे ते या आर्टिकलमध्ये सांगण्यात आले आणि त्यांनी तसेच सांगितलं आहे. जर शेतकऱ्यांचे परिस्थिती सुधारायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीमालाच्या किमतीला भाव मिळाला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांना विमा संरक्षणाचा भार कमी होण्यावर मदत होऊ शकतो. तर हे आर्टिकलमध्ये सर्व सांगितलेलं आहे. सो थँक्यू फ्रेंड, ऑल द बेस्ट.